श्री गणेशाय नमः। हे ब्रह्मानंद मूर्ती शिवा, तुझा जय असो। तू भोळा चक्रवर्ती आहेस, तू वेदांनाही वंदे आहेस। तू शिवयोगी रूपाने भद्रायूला आगात निधी शिकवलीस। हे विश्वव्यापका, भद्रायूला शिवयोग्याने शिवकवच शिकविले। सुत शौनकादिकांना ही कथा पुढे सांगू लागला। शिवयोग्याने शिकविल्याप्रमाणे भद्रायूने रुद्राक्षाचे धारण केले। मृत्युंजय मंत्राने अंगावर भस्म फासले। शिवयोग्याने त्याला एक उत्तम शंख दिला, एक खडगही दिला। त्याच्या दर्शनाने शत्रू पराजित होत असत। गुरुने त्याला 12,000 हत्तीचे बळ दिले। तू आयुष्यमान व आरोग्य संपन्न होऊन सर्व राज्यात श्रेष्ठ होशील असा आशीर्वाद दिला। तू चिरकाल न्यायाने राज्य करशील व त्रिभुवनात तुझी कीर्ती पसरेल असा वर दिला। त्याच्या सर्वांगी लक्ष्मी विविध रूपाने नांदेल असा आशीर्वाद दिला। घरात भाग्यलक्ष्मी, हृदयात करुणा लक्ष्मी, हातात दानलक्ष्मी, सर्वांगी सौम्य लक्ष्मी, बाहूत वीरलक्ष्मी, दिगंतात कीर्ती लक्ष्मी, खडगाच्या धारेवर शत्रू लक्ष्मी आणि समीप साम्राज्य लक्ष्मी व जयलक्ष्मी असो असे म्हणून शिवयोगी अंतर्धान पावला। काही काळ गेला। दाशार्ण देशाचा राजा वज्रभाऊ हाच सुमतीचा पती होता। त्याच्या राज्यावर शत्रू चालून आले। मगध देशाचा राजा हेमरथ याने दाशार्ण देशात मोठा धुमाकूळ घातला। धनधान्य पळवले, गायी पळविल्या, स्त्रिया व मुले बंदीत घातली। राजधानीला धोका उत्पन्न झाला। तेव्हा वज्रभाऊ नगर सोडून बाहेर निघून युद्धाला उभा राहिला, पण त्याचा पराभव झाला। शत्रूंनी त्याला रथाशी बांधले, त्याच्या अमात्याशी रथाशी बांधले, राजस्त्रिया धरल्या व पळविल्या, गावातून प्रजेचे सर्वस्व हरण केले। वज्रभाऊ फारच दीन झाला। कोणीतरी सहाय्य करील म्हणून इकडे तिकडे पाहू लागला। त्याच्या पराभवाची वाताहात झाल्याची बातमी भद्रायूला कळली। तेव्हा त्याने गुरुस्मरण केले व शिवकवच धारण केले। मृत्युंजय मंत्र म्हणून सर्वांगी भस्म लावले, खडक सज्ज केले, आईला नमस्कार केला, शंख घेतला। आईला त्याने मी राजाला सोडवतो असे आश्वासन दिले। मी शत्रूंना जिवंत धरून तुझ्या पायाशी आणतो, पहा मी यशाच्या पताका फडकवीन, मी गुरूंचा दास आणि तुझा पुत्र आहे असे म्हणून तो सुनय नावाच्या पद्माकर शेठच्या पुत्राला बरोबर घेऊन निघाला। त्यावेळी ते दोघे अरुण व सूर्य यासारखे दोन सिंहासारखे किंवा राम लक्ष्मणांसारखे शोभत होते। ते किशोर वयाचे वीर पायीस धावत आले आणि जेव्हा त्यांना सैन्य दिसले तेव्हा त्यांनी मोठ्याने गर्जना केली, चोरांनो थांबा थांबा, जाता कुठे? वज्रभाऊला घेऊन कसे चाललात? थांबा, तुमचे नाक कान हातपाय कापून शिक्षा करतो। एवढा मोठा अन्याय करून तुम्ही सुटाल काय? तो भद्रायू आव्हान देत असे म्हणाला। शत्रूंनी त्यांचा आवाज ऐकून मागे पाहिले तेव्हा ते दोघे किशोर लढाईला धावत येत आहेत असे त्यांना दिसले। सूर्यचंद्र, वशिष्ठ, विश्वामित्र, वासुकी व शेष, हरी आणि हर यावे तसे ते पराक्रमी वीर त्यांना दिसले। ते भराभर बाण सोडू लागले। त्यांनी वीरांना जागीच खिळून ठेवले। शत्रुसेना परत वळली, भयंकर वाद्य वाजू लागली। तेव्हा गुरूंनी शिकविलेली अस्त्रे त्या दोन्ही मुलांनी शत्रूवर युजली, भडीमार सुरू केला। भद्रायूने आपला शंख वाजविला, त्यामुळे शत्रुसैन्य घाबरले, शत्रू मूर्छित पडले। त्यांचे रथ अश्वांनी बेभान होऊन कसेही कोठेही दौडविले, त्यातल्याच रथांवर हे दोघे चढले। आता दोघांनी घनघोर युद्ध सुरू केले। तोपर्यंत वज्रभाऊचे पूर्वी पराभूत झालेले सैन्य नव्या उत्साहाने लढाईला आले। भद्रायू भोवती ते जमले, त्यांचे सहाय्य मिळाले, शत्रूंचा पराभव होऊ लागला। हत्ती व रथ त्या सेनेवर चालून वज्रबाहूच्या सेनेने जेथे वज्रबाहूला रथाशी बांधला होता तेथपर्यंत मजल मारली। राजाने दोघांकडे पाहिले, त्याला आश्चर्य वाटले। हेमरथाच्या सेनेचा फडशा पाडीत हे दोघे कोण येत आहेत? आपल्याला सोडविण्यासाठी हरिहर तर नाही ना आले? हा एक मुलगा किती तेजस्वी दिसतो, याला पाहून माझ्या मनात प्रेम का उत्पन्न झाले? हे आपले परम आप्त का वाटतात? असे विचार त्याच्या मनात आले। भद्रायूवर हेमरथ एकदम चालून आला। मुलांनी घोर रणकंदन केले। हेमरथ फार बलशाली होता। त्याचा समाचार घेण्यासाठी भद्रायूने योग्याने दिलेले खडक काढले। ते नुसते दृष्टीस पडतात, त्याच्या प्रखर तेजाने मागध वीर जळून जाऊ लागले। ते पाहून हेमरथाचा धीर सुटला। उरलेल्या सेनेसह तो अतिशय वेगाने पळून जाऊ लागला। ते पाहताच भद्रायूने अत्यंत चपळतेने हेमरथाला पकडले। भद्रायूच्या अंगी प्रचंड बल होते, ती शिव योग्याची कृपा होती। त्याने हेमरथाला खाली पडले व त्याच्या छातीवर लाथ मारली। तो रक्त ओकू लागला। त्याला धरून रथाशी बांधा, बाणाच्या टोकाच्या धारेने त्याचे केस कापले, 5 ठिकाणी कापून मस्तक विद्रूप केले, त्याची अर्धी मिशी कापली, साऱ्या संपत्तीसह व स्त्रियांसह सर्व लुटलेला माल परत चालविला। गायीगुरांना पुन्हा गोट्यात नेऊन ठेवले। सर्व प्रजा व सैन्य एकवटले, प्रधानासह पित्याला सोडविले, त्याच्या पायावर डोके ठेवले। राजा रडू लागला, मला सोडविलेस तू कोण आहेस? तू मला वनव्यातून सोडवावे तसे मुक्त केलेस? तू विष्णू आहेस की शंकर आहे की तू इंद्र आहेस? राजस्त्रिया त्या दोन्ही मुलांभोवती जमल्या, त्यांना कृतज्ञता व वात्सल्य यांचे भरते आले। भद्रायू म्हणाला, महाराज, शत्रूंना बद्ध करून आपण नगरात जाऊया। नंतर त्याने वज्रभाऊला पुन्हा सिंहासनावर बसवले। सर्वत्र जय जयकार होऊ लागला। नागरिक भद्रायूच्या दर्शनासाठी राजवाड्यासमोर जमले। भद्रायूने राजाला सांगितले, आपण शत्रूला पक्क्या बंदोबस्ताने बंदीत ठेवा, मी 3 दिवसांनी परत येईन, तेव्हा मी कोण हे तुम्हाला कळेल।
मग दोघे परत गेले. आईला भद्रायू भेटला, सुनही आपल्या माता पित्यांना भेटला. पद्माकराला फार आनंद झाला, सुमतीला फार अभिमान वाटला. त्यावेळी शिवयोगी कोठे होता? शिवयोग्याची आठवण त्यांना फार झाली. पण त्याचवेळी तो नैषद देशात गेला होता. चित्रांगद व सीमांगिनी यास भेटून त्याने भद्रायूचा सर्व वृत्तांत जन्मापासून तो वज्रबाहूला पुन्हा राज्यावर बसवण्यापर्यंतचा सांगितला. तुम्ही त्याला आपला जावई करा. शिवयोग्याने त्यांना आपले मत सांगितले. कीर्तिमालिनी उपवर झाली होती. त्या राजा राणीने शिवयोग्याची पूजा केली, सन्मान केला, त्याचे वचन प्रमाण मानून लग्न संबंधी विचार निश्चित केला. त्यांनी मग पद्माकराच्या नगराकडे पुष्कळ वराडे वाजत गाजत पाठविले आणि भद्रायूला कीर्तिमालिनी देऊ केली. वराला घेऊन यावे असा संदेश पाठविला. तेव्हा पद्माकर पत्नीसह सुमतीसह व सुनयासह भद्रायूला घेऊन नैषद नगरात गेला. अनेक राजांना बोलावून चित्रांगदाने मोठ्या थाटाने कीर्तिमालिनी व भद्रायू यांचे लग्न केले. वज्रबाहूलाही निमंत्रण होते. त्याने जेव्हा वराकडे पाहिले तेव्हा तो चकित झाला आणि हा आपला कैवारी अशा भावनेने त्याचे पाय धरायला धावला. पण भद्रायूने त्याला वरच्यावर धरले आणि आलिंगन दिले, प्रेमाश्रू दाटले. पाहणाऱ्यांना काही कळेना. वज्रबाहूने त्याला विचारले, तुझा देश कोणता, तुझी माता कोण, पिता कोण, गोत्र काय, गाव कोणता, गुरु कोणता, मला सर्व सांग. भद्रायू काहीच बोलला नाही. त्याआधीच चित्रांगदाने वज्रबाहूला एकांतात बोलावले व भद्रायू हा तुम्हीच रोगी म्हणून त्याच्या मातेसह टाकलेला तुमचाच मुलगा आहे असे सांगून सर्व वृत्तांत शिवयोग्याने कशी कृपा केली त्यासह राजाला सांगितला. त्यावेळी सुमती तेथे गुप्तपणे आली होती. तिची व वज्रबाहूची भेट चित्रांगदाने घडविली. वज्रबाहूला फार लज्जा वाटली. त्याने मान खाली घातली. त्याने फार पश्चाताप केला, स्वतःची निंदा केली. सुमतीलाही आपण पूर्वी भोगलेले दुःख आठवून रडू आले. शिवयोगी ऋषभाची कृपा म्हणूनच आपल्याला हे दिवस दिसले म्हणून तिचे हृदय नाना आठवणींनी भरून आले. वज्रबाहूने सुमतीच्या कर्तृत्वाबद्दल धन्योद्गार काढले. तू थेंबाचा सागर केलास, मोहरीचा दाना सुवर्ण मेरूहून मोठा केलास, तू माझा उद्धार केलास. मी मात्र तुला टाकले, मुलाला टाकले. माझे राज्य कसले? हे राज्य तुझेच आहे, या वीर भद्रायूचे आहे. असे बोलून तो बाहेर आला. तेव्हा भद्रायूने त्याचे पाय धरले. शंकराला षडानंद भेटावा, बृहस्पतीला कच पुन्हा भेटावा तशी अवस्था झाली. वज्रबाहूने भद्रायूला व सुनेला आपल्या अंकावर बसविले. राजा आश्चर्य करीत होते. भद्रायूचे चरित्र सर्वांना समजले आणि सर्वजण धन्य धन्य म्हणू लागले. शंकराच्या उपासनेचा केवढा प्रभाव असे जो तो म्हणू लागला. मग पद्माकर, वैश्य व सुनय यांचा परिचय भद्रायूने राजांशी करून दिला. लग्न सोहळा 4 दिवस मोठ्या वैभवाने झाला. चित्रांगदाने दास दासी व अगणित द्रव्य जामाताला दिले. भद्रायू, सुमती, कीर्तिमालिनी, वज्रबाहू हे सर्व विदर्भ देशास परत गेले. सुमतीला सर्व अधिकार देऊन राजाने सर्व शत्रूंना मांडलिक करून वार्षिक कारभार निश्चित केला आणि सोडून दिले. भद्रायूला राज्य देऊन वज्रबाहू सुमतीसह हिमालयात केदार क्षेत्रात गेला व तेथे ती दोघे शिवोपासना करू लागली. भद्रायू राज्य करू लागला. कीर्तिमालिनीसह तो नित्य शिवाराधना करीत असे. एकदा तो मृगयासाठी वनात गेला असता एक भयंकर प्रसंग घडला. कीर्तिमालिनी व तो चालले असता दुरून अरण्यवासी लोक हात वर करून ओरडत येत असलेले त्याला दिसले. वाघ वाघ, धावा वाचवा असे म्हणत एक विप्र धावत येत होता. भद्रायूने धनुष्य सज्ज केला व तो धावला. तेवढ्यात वाघाने सर्वांच्या देखत त्या विप्राची स्त्री उचलून नेली आणि अत्यंत वेगाने तो अरण्यात दिसेनासा झाला. माझी पत्नी वाघाने नेली. राजा, तू आमचे रक्षण करू शकला नाहीस, माझी पत्नी तू आणून दे असे म्हणून विप्र मोठमोठ्याने आक्रोश करू लागला. त्याच्या भोवती जमून कितीतरी लोक हतधैर्य होऊन उभे होते. तो विप्र नाना प्रकारे भद्रायूच्या शौर्याचा धिक्कार करू लागला. तेव्हा भद्रायू त्याचे सांत्वन करीत म्हणाला, तुला काय हवे ते देतो, संपत्ती देतो, दुसरे लग्न करून देतो, माझे राज्य हवे तर देतो, शोक करू नको. पण विप्र म्हणाला, मला दुसरे काही नको, माझी पत्नी मला आणून दे. त्याचा शोक आवरेना. तेव्हा भद्रायू म्हणाला, माझी पत्नी राणी कीर्तिमालिनी मी तुला देऊ का? हवी तर घेऊन जा. तेव्हा विप्र म्हणाला, दे, तुझी पत्नी मला दे. मी हे दान घेतले तरी माझे तप कमी होणार नाही, माझी पुण्याई संपून जायची नाही. धुळीने आकाश मळत नाही, ढेकळाने समुद्र ढवळला जात नाही, तसे यामुळे माझे काही बिघडणार नाही. राजा म्हणाला, हे मला फार मोठे अपयश आले आहे. ज्या क्षणी वाघाने त्या स्त्रीला नेले त्या क्षणीच माझे सर्व बळ नष्ट झाले आहे. मी आता कीर्तिमालिनीला दान देऊन टाकतो आणि अग्नीत स्वतःला जाळून घेतो. त्याने त्या ब्राह्मणासमोर संकल्प करून आपल्या स्त्रीचे दान दिले. ज्या क्षणी हा दानविधी झाला त्या क्षणी तो ब्राह्मण गुप्त झाला कीर्तिमालिनीसह. मग राजाने अग्नि प्रदीप्त केला. त्याच्या ज्वाळा आकाशात जाऊ लागल्या. राजाने स्नान केले, भस्म व रुद्राक्ष धारण केले, अग्नीला 3 प्रदक्षिणा घातले, शंकराच्या नावाचा जय जयकार केला, मला लवकर तुझ्या समीपने अशी प्रार्थना केली आणि एकदम अग्नित उडी घेतली. तेव्हा अग्नि फारच चेतला आणि त्यातून चंद्रमौळी ईश्वर प्रकट झाला. बरोबर पार्वती ही होती.
पाच मुखे दहा हात कर्पूर गौर असा तो शिवशंकर प्रसन्न झाला व भद्रायूला म्हणाला, वत्सा तुझी निर्वाणीची भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे, तुला काय हवे ते माग. तेव्हा राजा म्हणाला, भगवान ब्राह्मणाची स्त्री परत आणून द्यावी. शंकर म्हणाला, अरे मीच विप्र, भवानी हीच विप्र स्त्री व मीच वाघ होऊन ती नेली. आता तुझ्या भक्तीने प्रसन्न होऊन मी भवानीसह तुला दर्शन देत आहे, ही तुझी कीर्तिमालिनी घे. म्हणून शंकराने कीर्तिमालिनी प्रकट केली आणि म्हटले, तुझी काय अपेक्षा आहे ते सांग. राजा म्हणाला, वज्रबाहू सुमती पद्माकर सुनई यांना कैलासात स्थान द्यावे. शंकराने तथास्तु म्हटले व कीर्तिमालिनी स्वर मागण्यास सांगितले. कीर्तिमालिनी म्हणाली, माझा पिता व माता यांना आपण सामीप्य मुक्ती द्यावी. शंकराने तथास्तु म्हटले आणि तो म्हणाला, तुम्ही दोघांनी जे मागितले ते सर्व मी दिले, कारण माझे चित्त तुमच्या ठाई आहे. शंकर पार्वती आशीर्वाद देऊन अदृश्य झाल्यानंतर अत्यंत आनंद पाहून भद्रायू व कीर्तिमालिनी नगरात परत आली. भद्रायूने पुष्कळ दीर्घकाळ राज्य केले. शंकराने वरदान दिल्याप्रमाणेच त्यांचे माता पिता शिवलोकी गेले. पुढे भद्रायू व कीर्तिमालिनी यांनाही कैलाशनाथाने निजपदी आश्रय दिला. हे भद्रायूचे आख्यान यश व आयुष्य वाढविणारे आहे. हे लिहिले व ऐकले तर सर्वत्र कल्याण होते, वादात जय होतो, धैर्य येते, कीर्ती मिळते. या आख्यानातील पद्यरचना ही बिल्बलवलेच आहे. याचे पारायण हीच ब्रह्मरूपी पार्वतीला प्रदक्षिणा होय. त्याने शंकर सर्व पाप हरण करतो, भवपाश छेदतो. हे ब्रह्मानंदा सद्गुरु, तू सुखदायक आहेस, भक्तांचा कल्पतरू आहेस, गजासुराचा वध करणारा शंकर असून तू या श्रीधराला वरदान देतोस. तू वेद व शास्त्रे यांच्या बुद्धीसही अगम्य आहेस. स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंडातील शिवलीला मृताचा हा 8वा अध्याय सज्जनांच्या नित्य श्रवणात असो, हीच प्रार्थना. श्री सांब सदा शिवार्पणमस्तु. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम